आता उद्धव ठाकरे समर्थनाचेही बॅनर काढले. जिल्ह्यातील शिवसैनिक पुन्हा संभ्रमात. राज्यात एकंदरीत सुरू असलेलं राजकीय वादळ पाहता त्याचे पडसाद बुलढाणा शहरासह जिल्ह्यातही उमटायला सुरुवात झाली. अशा परिस्थितीत अनेक शिवसैनिक संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे बुलढाणा शहरात बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी असलेल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थनात एक दिवसापूर्वी बॅनर लागले होते. यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. मात्र उद्धव ठाकरे यांच्या जागी एकनाथ शिंदे यांचा फोटो पाहायला मिळाला आणि आम्ही संजूभाऊ समर्थक त्याचबरोबर आम्ही आमच्या विठुरायासोबत अशा पद्धतीचा मजकूर छापण्यात आला होता. यावर काही शिवसैनिकांचे फोटो देखील होते. मात्र हे बॅनर एकाच दिवसात काढण्यात आले आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे समर्थकांचे बॅनर लागले. यावर खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह विविध शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे फोटो होते आणि त्यावर आम्ही शिवसेनेसोबत कालही आजही आणि उद्याही अशा पद्धतीचा मजकूर पाहायला मिळाला. मात्र काही तासातच हे बॅनर देखील काढण्यात आले. या दरम्यान 27 जून रोजी बुलढाणा शहरात शिवसेनेच्या भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. याला जिल्हाभरातून शिवसेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. परंतु खासदार प्रतापराव जाधव यांनी सावध भूमिका घेत प्रत्यक्ष या कार्यक्रमाला येण्याचे टाळल्याने आणि दोन्ही गटांनी बॅनर लावून काढल्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून कोणत्या गटाचा झेंडा हाती घ्यावा असाच संभ्रम कदाचित शिवसैनिकांमध्ये असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोबतच खासदार प्रतापराव जाधव हे काय नेमकी भूमिका घेतात हे देखील पाहणे तेवढेच महत्त्वाचे असणार आहे.